या व्हिडिओ मध्ये आपण सेकंड युनिट सी प्रोग्रामिंगचा बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग पाहत आहोत. तर त्यामध्ये आपण सी कॅरेक्टर सेट टोकन डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पहिला कन्सेप्ट सी कॅरेक्टर सेट. तर सी प्रोग्राम्स हे सी कॅरेक्टर सेट पासून बनलेले असतात. ज्याप्रमाणे एखादा पॅरेग्राफ हा अल्फाबेट पासून बनला असतो त्याप्रमाणे सी कॅरेक्टर सेट हे चार मेन पार्ट पासून बनलेले आहेत. ते चार पार्ट कोणकोणते पहा. तर त्या चार पार्ट मधला पहिला पार्ट आहे लेटर. पहिला पार्ट आहे लेटर. त्याच्यानंतर आता लेटरमध्ये दोन प्रकार आहेत, अप्पर केस लेटर आणि लोअर केस लेटर. अप्पर केस लेटर आणि लोअर केस लेटर्स. तर अप्पर केसमध्ये कॅपिटल ए टू जेड 26 अक्षर आणि लोअर केसमध्ये स्मॉल ए टू जेड 26 अक्षर. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे डिजिट्स. डिजिट्समध्ये 0 to 9 हे 10 नंबर येतात, पण या 10 नंबर पासून कोणताही अंक जो असेल तो याच्यामध्ये मोडतो. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेशल कॅरेक्टर्स. आता काही स्पेशल कॅरेक्टरचे एक्झाम्पल्स आपण इथं लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ लेस दॅन, ग्रेटर दॅन, स्लॅश, एक्सक्लामेशन मार्क, हॅश, पर्सेंटेज साईन, एम्परसेंट साईन, स्टार, त्याच्यानंतर ओपनिंग अँगल ब्रॅकेट, क्लोजिंग अँगल ब्रॅकेट, असे वेगवेगळे 30 to 32 सिम्बॉल्स सी कॅरेक्टर सेटमध्ये आहेत. त्याच्यानंतर चौथे टाईप आहे व्हाईट स्पेस. व्हाईट स्पेसमध्ये दोन वर्डमधला स्पेस किंवा दोन लाईनमधला जो स्पेस आहे त्याला व्हाईट स्पेस असं म्हटलं जातं. तर व्हाईट स्पेस सुद्धा एक सी कॅरेक्टर सेटचा पार्ट आहे. तर सी कॅरेक्टर सेटमध्ये चार महत्वाचे घटक पाहिले आपण, लेटर, लेटर त्याच्यानंतर डिजिट्स, डिजिट नंतर स्पेशल कॅरेक्टर्स आणि स्पेशल कॅरेक्टर नंतर व्हाईट स्पेस. नेक्स्ट पार्ट पाहूया आपण आता सी टोकन. तर सी टोकन म्हणजे काय. तर सी प्रोग्राम मधलं स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट ला सी टोकन असं म्हटलं जातं. इन सी प्रोग्राम स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट, इज कॉल्ड एज अ सी टोकन. तर सी टोकनचे 6 कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी आहे कीवर्ड, दुसरी कॅटेगरी आहे आयडेंटिफायर, तिसरी कॅटेगरी आहे ऑपरेटर, चौथी कॅटेगरी आहे स्पेशल कॅरेक्टर्स म्हणजे स्पेशल सिम्बॉल्स, पाचवी कॅटेगरी आहे कॉन्स्टंट्स, सहावी कॅटेगरी आहे स्ट्रिंग कॉन्स्टंट्स. तर असे 6 कॅटेगरी सी टोकन मध्ये आहेत, कीवर्ड, आयडेंटिफायर, ऑपरेटर, स्पेशल कॅरेक्टर्स, कॉन्स्टंट्स आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट. तर आपण वन बाय वन सर्व डिटेलमध्ये पाहूया. तर सी टोकन मधलं पहिलं आपण कॅटेगरी पाहिली कीवर्ड. आता कीवर्ड मध्ये पहा, तर सी लँग्वेज मध्ये 32 कीवर्ड आहेत. तर 32 कीवर्ड म्हणजे 32 असे फिक्स वर्ड आहेत, तर त्याला कीवर्ड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे अशी व्हॅल्यू जी प्रोग्रामच्या एक्झिक्युशनमध्ये बदलत नाही. कॉन्स्टंट म्हणजे अशी व्हॅल्यू जी प्रोग्रामच्या एक्झिक्युशनमध्ये काय होत नाही, बदलत नाही. आता 55, 18, 5, 3 अशी कोणत्या व्हॅल्यू असेल याला कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. आयडेंटिफायर. आयडेंटिफायर हा व्हेरिएबल, फंक्शन आणि अरे डिफाईन करण्यासाठी वापरला जातो, आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय असेल, तर कोणतंही सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स असतील तर ते डबल कोटमध्ये लिहिले की त्याला स्ट्रिंग असं म्हटलं जातं. इथं पहा, वेलकम टू टेक अपडेट्स .in असं आलेलं आहे, ते डबल कोटमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे ही काय झाली, स्ट्रिंग झाली. त्यानंतर स्पेशल सिम्बॉल. मगाशीच आपण सी कॅरेक्टर सेटमध्ये पाहिलं स्पेशल सिम्बॉल्स. तर 30 to 32 स्पेशल सिम्बॉल्स सी लँग्वेजमध्ये आहेत. त्यानंतर ऑपरेटर्स. ऑपरेटर्स म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल किंवा काही लॉजिकल ऑपरेटर आहे कम्पॅरेटिव्हली. तर हे सर्व कशाचे पार्ट आहेत, सी टोकनचे आहेत. पा, सी टोकनमध्ये कीवर्ड, कॉन्स्टंट, आयडेंटिफायर, स्ट्रिंग, स्पेशल सिम्बॉल्स आणि ऑपरेटर असे 6 कॅटेगरी सी टोकनमध्ये येतात. तर आपण आता त्याच्यामधलं कीवर्ड पाहणार आहोत. तर कीवर्ड म्हणजे काय, तर सी लँग्वेजमध्ये 32 असे वर्ड डिफाईन केले आहेत की ज्याला फिक्स मिनिंग असतो, त्यालाच म्हटलं जातं कीवर्ड. कीवर्ड आर द वर्ड विच हॅविंग सम फिक्स्ड मिनिंग अँड दॅट इज ऑलरेडी एक्सप्लेन टू द सी कंपायलर. त्याचा मिनिंग हा सी कंपायलरला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे, म्हणजे त्याचा मिनिंग आपण बदलू शकत नाही किंवा डिफाईन करू शकत नाही, ऑलरेडी तो सी कंपायलरने डिफाईन केलेला आहे. तर असे 32 कीवर्ड आहेत मी तुम्हाला सांगितलं. पहा, हे कोणकोणते आहेत पहा, ऑटो, ब्रेक, केस, कॅर. इथं बरेच जण चार म्हणतात, पण त्याला कॅर म्हटलं तर कॅर, कॉन्स्टंट, कंटिन्यू, डिफॉल्ट, डू, INT, लॉन्ग, रेजिस्टर, रिटर्न, त्यानंतर शॉर्ट, साईन, साईज ऑफ, स्टॅटिक, स्ट्रक्ट, स्विच, टाईप डेप, युनियन, अनसाईन्ड, व्हॉइड, व्होलाटाईल, व्हॉइड, डबल, एल्स, इनम, एक्स्टर्न, फ्लोट, फॉर,
गो टू आणि शेवटचं इफ. असे किती एकूण कीवर्ड आहेत? तर 32 कीवर्ड आहेत सी लँग्वेज मध्ये, हे तुम्हाला सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आयडेंटिफायर. तर आयडेंटिफायर म्हणजे काय? तर आयडेंटिफायर असे वर्ड जे यूजर डिफाईन करतो, कीवर्ड असे वर्ड असतात ते कंपायलर डिफाईन करतो, आणि आयडेंटिफायर असे वर्ड जे यूजर डिफाईन करतो. आयडेंटिफायर चा वापर व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी, फंक्शन डिफाईन करण्यासाठी आणि आरे डिफाईन करण्यासाठी वापरला जातो. व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी, फंक्शन डिफाईन करण्यासाठी आणि आरे डिफाईन करण्यासाठी आयडेंटिफायर वापरले जातात. आता आयडेंटिफायर कसं डिफाईन करायचं ते आपण डिफाईन करू शकतो यूजर, पण त्याला नियम आहेत, रूल्स आहेत. तर रूल्स कोणकोणते पहा. तर फर्स्ट कॅरेक्टर मस्ट बी अ लेटर, म्हणजे पहिलं कॅरेक्टर ही नेहमी अल्फाबेट पाहिजे आयडेंटिफायर मधलं. त्यानंतर पहिले कॅरेक्टर सोडून उरलेले कॅरेक्टरमध्ये लेटर चालू शकतात, डिजिट चालू शकतात, अंडरस्कोर सुद्धा चालू शकतो. म्हणजे पहिलं कॅरेक्टर हे लेटर म्हणजे अल्फाबेट पाहिजे, दुसरं कॅरेक्टर हे लेटर चालेल, डिजिट चालेल, अंडरस्कोर चालेल. तिसरा जो नियम आहे कीवर्ड कोणतंही आपण, जे 32 कीवर्ड पाहिले त्यातलं कोणतंही कीवर्ड आपण आयडेंटिफायर म्हणून वापरू शकत नाही. आणि जास्तीत जास्त किती मोठं आपण आयडेंटिफायर डिफाईन करू शकतो, 31 कॅरेक्टरचं. 31 कॅरेक्टर एवढं लेंथचं आयडेंटिफायर आपण जास्तीत जास्त डिफाईन करू शकतो. शेवटचा नियम आहे स्पेसेस आर नॉट अलाऊ, आपण स्पेस अलाऊ करत नाही. आता एक्झाम्पल्स काही पाहूया आयडेंटिफायरचे. तर पहिले एक्झाम्पल पहा, आता याच्यामध्ये एक्स फक्त सिंगल वर्ड डिफाईन केलं व्हॅलिड आहे, वाय डिफाईन केलं व्हॅलिड आहे, पहिलं कॅरेक्टर लेटर कॅपिटल आहे, स्मॉल डिफाईन केलं तरी चालेल. एक्स वन, आता पहिलं कॅरेक्टर अल्फाबेट आलं आणि दुसरं कॅरेक्टर हे डिजिट आलं चालू शकतं, हे सुद्धा व्हॅलिड आहे. रोल नंबर अंडरस्कोर आला व्हॅलिड आहे. स्टुडंट सर्व कॅरेक्टर आले व्हॅलिड आहे. आता हे पहा 1x पहिल्या सुरुवात डिजिटने झाली इनव्हॅलिड आहे, 2y इनव्हॅलिड आहे. तर अशा प्रकारे आयडेंटिफायर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड तुम्हाला आयडेंटिफायर करता आले पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही पाहायचं आहे, तर सगळं काही एका व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही आणि तुम्हाला एवढं चांगल्या प्रकारे समजायचं नाही. तर आपण इथंच थांबूया, नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओ.